डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या स्वप्नपूर्तीचे ध्येय साकारण्याकरिता दूत समतेचा जागर महामानवाचा निराली एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून सम्राट हर्षवर्धन दम्मचारी या ऐतिहासिक महानाट्याचा प्रयोग या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आमचे डिक्कीचे महाराष्ट्राचे आप्तरचे निश्चय शेडकेजी, खेमराज रामटेकेजी, डिक्कीच्या आमच्या विनीताताई मेश्राम, दिगंबर पाटील गुरपुडेजी, प्रशांत परदेशीजी, दिलीप शिवरकरजी, चंदू पाटीलजी, उमदेवजी मेश्राम, भगवानजी लोणारे, त्यांचं जीवन या देशातील समस्त माणसाच्या कल्याणासाठी, जातीविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी, धर्मविरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी, किंबहुना हा मानवमुक्तीचा महामेरू आम्हा सर्वांच्या मध्यंतरी जन्माला आला नसता तर आमचे ते सुधाकर गायधनी जसे म्हणायचे, हे महामानवा तू झाला नसतास तर या देहाच्या सालीचे नगारे असेच वाजत राहिले असते सालन साल, आणि कुत्रेही माजून गेले असते खाता खाता आमचे हाल. आमचा कुणी वाली नसता खात बसतो, धर्माच्या लाटा उठता बसता, आमची जिंदगानी अशीच गेली असती वाया, आणि पदरातल्या पदरात रडत बसल्या असत्या आमच्या आया बाया. बाबासाहेब नसते तर माझ्यासारखा गावामध्ये राहणारा, दोन वेळच्या भाकरीसाठी मजबूर असलेला एक माझा सामान्य पोरगा महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री कधीच झाला नसता. बाबासाहेबांचे उपकार का आम्ही सर्व ज्यांच्या ढुंगणाला कुठेतरी माग पाठीला मडका वांगण ठेवायचे पेशवाईच्या काळामध्ये, ते आज सर्वच सर्व या डायस मध्ये आहेत. अनेकांचा या ठिकाणी सत्कार झाला, अनेकांना या ठिकाणी गौरवित करण्यात आलं, मला पण फार भरून आलं. हा सोहळा या ठिकाणी होतो अत्यंत दिमाखानं. आमच्यासारख्या कनिष्ठ जातीची लोक हे सारं करताना अत्यंत बरं वाटते, आणि आमचा डोंगरे सारखा पोरगा या ठिकाणी कार्यक्रम असताना नक्कीच आम्हा सर्वांना गैरवरून आल्यासारखं वाटते. आज हे दिवस जे आले, परंतु या दिवसानं अजूनही आता पूर्ण ते दिवस आले नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली समता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं स्वातंत्र्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले बंधुत्व अजूनही या देशात निर्माण झालं नाही, आणि ते करण्यासाठी आम्हा सर्वांना अजूनही पुढे जावं लागेल. बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या देशाला डॉक्टर आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलं. ही घटना अजूनही प्रत्यक्षात या देशामध्ये अंमलात आणायचं असेल तर त्यासाठी आम्हा सर्वांना पुढाकार घ्यावा लागेल. आणि ते 700 वर्षापूर्वी झालेला सम्राट हर्षवर्धन यांच्या संदर्भात आज या ठिकाणी हे महानाट्य आहे. यांच्या संदर्भात जर विचार केलेला तर बौद्ध धम्माची, ज्या काळामध्ये बौद्ध धम्माला खऱ्या अर्थानं आधार द्यायची गरज होती, त्या काळामध्ये सम्राट अशोक हर्षवर्धनांनी ज्या पद्धतीनं आधार दिला, आज आपण या ठिकाणी त्या नाट्य महानाट्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतात. तुम्ही कोणत्या जातीचे आहात, कुणी कोणत्या धर्माचे आहात, कुणी कोणत्या याच्यातल्या, त्याला काही अर्थ नाही. जसे मगाशी आमच्या इथं जे म्हणत होते की साप संपला, साप संपला नाही बाबा, कात संपली नाही, आणि तू गेला आणि सर्व संपले, ही जात संपली नाही. डॉक्टर आंबेडकरांनी या देशामध्ये जातीविरहित समाज निर्माण व्हावा, या देशात धर्मविरहित समाज व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून बाबासाहेबांनी हाडाची काळ केली. ते स्वतःसाठी कधी जगले नाही, आम्हा सर्वांसाठी त्यांनी एक एक क्षण ते जगले. बुद्धाचा धम्म जो सम्राट अशोकांच्या काळामध्ये, जो सम्राट हर्षवर्धनांनी प्रज्युक्ती करण्याचा प्रयत्न केला, तो या देशात निर्माण झाला पाहिजे असंच मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी मागच्या 3 वर्षापासून महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री झालो, आणि या 3 वर्षामध्ये माझ्या मायेनं कधी स्वप्नच पाहिलं नव्हतं की माझा पोरगा कुठंतरी महाराष्ट्राचा सामाजिक न्याय मंत्री होईल. जेव्हा मी 4 गाई गाव बापू म्हणायचं 4 धोरणे आहे आणि माय म्हणायची शाळेमध्ये जा, तेव्हा मी तिला विचारायचो तू मला कशाला शाळेत जा म्हणते व, तर ती मला म्हणायची बापू बाबासाहेब शिकले ना शिकून मोठे झाले. आता ती तर रडाली होती, तिला काहीच कळत नव्हतं शिक्षणाचा, पण तिला त्या काळात वाटायचं
बाबासाहेब शिकले, शिकून मोठे झाले, ती प्रेरणा ती आपतीनं आम्हाला दिली. माझे पोर आता विदेशात पण जाऊन शिकायला लागले. ही शिक्षणाची प्रेरणा आम्हा सर्वांमध्ये प्रज्वलित झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटते. आणि म्हणून मागच्या 3 वर्षापासून जेव्हा मी सामाजिक न्याय मंत्री झालो तर पहिला लंडनचा घर घेण्याचं काम, जे अनेक वर्ष झालं नव्हतं, ते काम मी सर्वप्रथम केलं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या ठिकाणी गेले होते त्या सर्व स्थळांचा विकास करण्यासाठी, मग मंडनगड असेल, आंबेडवे असेल, महू असेल, महुण महाड असेल, या सर्व ठिकाणी महाराष्ट्रातल्या 50 स्थळांना निधी देण्याचं काम माझ्या हातून झालं. त्याचबरोबर नवीन 50 वसतिगृह सुरू केले. अनेक प्रश्न तरी पण आहेत, या सर्व गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही. उद्योजक निर्माण झाले पाहिजे, मग शेडके साहेब म्हणाले, मी पण त्यांच्यासोबत करार केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 100 उद्योजक डिक्की आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून निर्माण झाले पाहिजे. हे पैसे मुरवण्यात येऊ नये म्हणून आम्ही ऑनलाईन केली. अडचणी त्याच्यात नक्की आल्या. आम्ही विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे द्यावे म्हणून केलं. त्याच्यात थोड्याफार जरी अडचणी असल्या तरी सामाजिक न्याय विभाग माझ्या या गरीब विद्यार्थ्याचा, डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी ज्यांना प्रेरणा दिली शिक्षणाची, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे म्हणाले, त्यांचं शिक्षण कुठेही थांबणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न आहे. आणि हाच प्रयत्न घेऊन मी मागच्या 2 वर्षापासून 100 पोरं दिल्लीला पाठवली. यावर्षी 56 पोरं आमची प्रिलिम झाली. मागच्या वर्षी 14 पोरं आमची IAS पास झाली. यावर्षी आता प्रिलिमिनरीचा निकाल आला. आता मेनमध्ये आमची 34 पोरं पास झाली. आता या कमीत कमी 20 पोरं आता IAS होतील. आम्हाला पण वाटते आमची पोरं विदेशात गेली पाहिजे, आमची पोरं कलेक्टर झाली पाहिजे, आमची पोरं SP झाली पाहिजे, मोठ्या मोठ्या पदावर गेली पाहिजे. बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं जो स्वप्न होता तो खरा झाला पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न खरा करायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्या वाटेवर आम्ही कोणत्या पक्षात आहोत, आम्ही कोणत्या जातीचे आहोत, आम्ही कोणत्या धर्माचे आहोत, हे सर्व विसरून आम्ही आंबेडकरी विचाराचे आहोत हा एक विचार. कारण आंबेडकरी विचार आणि दुःखाचा विचार या देशाला मोठा करू शकतो हे आम्ही सर्वांनी मनात घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते की आज आपण सर्वजण या नाटकाच्या दृष्टीनं या ठिकाणी आलात. परंतु नाटकाच्या माध्यमातून सम्राट अशोकांचा जो विचार आहे हा विचार आपण सर्वांनी घेऊन जावा. अरे सम्राट अशोक जर झाले नसते तर बौद्ध धम्म एवढा वाढला नसता. हर्षवर्धन जर झाले नसते तर युआन सांगचा तो धम्म चीन आणि बाहेरच्या देशामध्ये गेला नसता. या ठिकाणी तुम्ही मला बोलवलात, माझा मान सन्मान केलात, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि अशीच बुद्धाची प्रज्ञाशील आणि करुणेची, बाबासाहेबांच्या स्वातंत्र्य समता आणि बंधुत्वाची ज्योत आपण सर्वांनी प्रज्वलित करावी एवढी विनंती करून या ठिकाणी आपणा सर्वांची रजा घेतो. जय भीम, धन्यवाद.